अरु मला एक गोष्ट कळत नाहीये, तू गावाहून परत कधी आलीस आणि तू घरी गेलीच नाहीयेस, काय झालंय अरु? मी घरी जाणारच आहे, पण मेघा बनून नाही, अरुंधती बनून। मग ही खूप चांगली गोष्ट आहे, तू लवकरात लवकर दिग्विजय सरांना सगळं सांगून टाक, किंवा एक काम कर, तू हे सगळं सायलीला सांग, सायली दिग्विजय सरांना सांगेल। नितीन, सायली नसेल तेव्हाच मी दिग्विजयना सगळं सत्य सांगू शकते, आणि म्हणूनच मी घरी जायच्या आधी इथे तुला भेटायला आली आहे। मला मदत करशील? रूप, काय झालंय सांगशील का? मी घरी पोचेपर्यंत तू सायलीला इथे बोलावून घे, कारण सायली मला दिग्विजयना सत्य सांगू देणार नाही। म्हणजे सायली? नितीन, हे सगळं करत असताना माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली। मी माझ्या आणि दिग्विजयच्या सुखासाठी सायलीचं आयुष्य पणाला लावलं, आणि आता त्याची शिक्षा तिघांनाही होणार, आणि याला सर्वस्वी जबाबदार मीच आहे। नितीन, सायली दिग्विजयवर प्रेम करायला लागली। रेशम दादा, अमर भाऊजी, अरे कुठे गेले सगळे? आई पण दिसत नाहीयेत कुठे। मी आधी आईना भेटून मग दिग्विजयकडे जाऊ की आधीच दिग्विजयकडे जाऊ? दिग्विजय, आता तुम्हाला मला टाळायची काहीही गरज नाही, काही लपवायचीही गरज नाही, कारण तुम्ही जे करताय ते चुकीचं नाहीये दिग्विजय। स्वतःच्या बायकोच्या न कळत मी तुझ्याकडे एका परस्त्रीकडे आकर्षित झालोय, यात काहीच चुकीचं वाटत नाही ना तुला? मला सारखं सारखं असं वाटतंय की मी अरुला फसवतोय, का माझ्या मनात अरुंधतीशिवाय दुसरं कुणालाच स्थान नाही, म्हणूनच मी कधीच सोडून जाऊ शकत नाही तुम्हाला दिग्विजय, कारण कारण मीच तुमची अरुंधती आहे। खरंच दिग्विजय, तुमच्या समोर असूनही मला तुम्हाला कधीही सांगता आलं नाही की मीच अरुंधती आहे। तुझ्यावर नकळतपणे मी प्रेम करू लागलो, पैशांचा हव्यास असला, सगळी श्रीमंती सगळं ऐश्वर बघून तुझ्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना, आणि म्हणून हा नवीन डाव। दादा, रेशम, अमर भाऊजी अजून इथेच? नितीन, नाही पण बरं झालं तू आलीस, आता खरंच तुझी गरज आहे इथे। तू सांग ना दिग्विजयना की मीच त्यांची खरी अरुंधती आहे। हे काय परवतीयेस तू? अरुंधती मी आहे, तू मेघा आहेस ना? अमर भाऊजी, बरं झालं तुम्ही आलात अमर भाऊजी। तू अरुवाणी सारखं मला अमर भाऊजी काय म्हणतेस? अमर म्हण ना। दादा, दादा हे काय चाललंय सगळं? हे सगळं असं खोटं का बोलतायत? तू सांग ना दिग्विजय ना की मीच अरुंधती आहे, म्हणून मी मेघा नाहीये। मेघा, तू असं काय बोलतेस? काय झालंय तुला? अरु तर ही आहे ना। झालं तुझं समाधान? नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय सगळं। तुम्ही आई आई आई, आता तुम्ही सांगा की खरी अरुंधती कोण आहे? सांगा आई, आमच्यातली खरी अरुंधती कोण आहे?